No, wait! Godspeed? एक विचारू का? विचार ना. तुझे आई वडील काय करतात? माहित नाही. म्हणजे काहीच कॉन्टॅक्ट नाहीये का? कधीतरी बोलतो. मग मावशी कसं काय? शी इज माय वर्ल्ड. पण मग त्या अशा फोन सुद्धा सोबत न घेता का गेल्यात? मे बी बिकॉज शी ट्रस्ट द वर्ल्ड. तू जरा मिस करतोयस ना त्यांना? ऐक ना, तू अजूनही त्या तुझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीच्या प्रेमात वगैरे आहेस का? शोना घरीच होती ही गोष्ट मी तंबोरापासून लपवलेली. अर्थात ती वेगळ्या रूममध्ये होती, पण तिची बॅग मला शोनाने तिच्या घरी जाऊन एक नोट डिलिव्हर करायला सांगितली. टू बी ऑनेस्ट, इट वॉज ऑल गेटिंग अ लिटल मेस्ड अप नाउ. आता ही नोट नक्की आत पडून कुणाला कशी दिसेल, त्यातून पुढे काय होईल, शिवाय जर काही CCTV वगैरे ऑन असेल आणि त्यात मी दिसलो तर काय होईल, या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळाली नाही. What I got instead was माझा तरी तुझ्यावर विश्वास आहे, तुझं मला माहित नाही. वाव. कितीही मास करा पण खाल्लेली माती कधीच पचत नाही, आणि माती खाताना आपण माती खातोय हे सुद्धा कळत नाही, आणि कळालं तर आपण खात नाही, आणि तरीही जर आपण खात असलो तर आपण आपलं नाव बदलून Godspeed ठेवावं. ए टेनेट, पुढे बघून चाल जरा.
पेपर. ऐक ना. हाँ बोला ना मैडम. हे स्कॅन करून घे. अरे शून्य मिनिटात झालं. हा पण घे. तुमचा पण घेऊ का मॅडम फोटो? भारी येईल. नाही म्हणजे स्प्लिट लाईट वगैरे. नो थँक्स. आहो गॅप असता फोटो काढून. नो थँक्स. आहो दोन चार काढा. नको. आहो क्रेडिट नाही दिलं तरी चालेल. काय त्याला. डिस्गस्टिंग. हां थँक्यू सो मच. चे आईला आर्टची काही कदरच नाही. काय झालं मॅडम? मॅडम काय झालं? आईच्या गावात गुड मॉर्निंग शेड. मॉर्निंग. टाइम बघितला का? चला. यस सर. हाय गुड वर्क. ये घरी पोचल्यावर शोधाने माझ्या कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं. चक्क माझ्यासाठी चहा केला. खूप छान होती आणि तो चहा खूप घाण होता. बाहेर जे घडलं ते मी तिला सगळं सांगितलं. आम्ही खूप बोललो. मला जुन्या दिवसांची आठवण आली. गुड मॉर्निंग शेड. अरे कायची गुड मॉर्निंग, इथे संध्याकाळ झाली आहे माझी. शेड. शेड. हां हे ऐक ना. हे कुत्र्या नीट बोल. सॉरी शेड. ते फ्लो फ्लो मध्ये. फ्लो फ्लो मध्ये म्हणजे काय? युजलेस. शेड ऐका ना, मी काय म्हणत होतो. हां तुम्ही ना आजकाल एकदम कूल मध्ये असता नाही का? म्हणजे ते भारी वाटतं. काय अनामिका मॅडम एकदम कूल मध्ये ना? हो ना. अरे बस का, कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तरी सर खूप सहजपणे. अरे बस का, एकदम 100% ऍग्री आहे मी तुम्हाला. हो ना. बस का, एकदम कूल मध्ये राहायचं रे. सोनाली गेली आहे मैत्रिणीच्या पार्टीला. थकली असेल बिचारी माझी सोना, म्हणून आपण पण कोणाला मेसेज नाही, कॉल नाही. शेट एक प्रॉब्लेम झालाय शेट. अरे काय विशाल, नुसता प्रॉब्लेम प्रॉब्लेम करतो रे. काय प्रॉब्लेम झालाय शेट? मॅडम किडनॅप झालं. पण तुम्ही चिल काय एकदम एकदम काम राहा. काय बोलतोय? कधी कुठे सोनाला किडनॅप केलंय? तुम्हाला कसं कळालं? शेट ऐकून सांगतो तुम्हाला सगळं. कालच झालं बहुतेक. शेट मॅडम
आम्ही करू हँडल शीट. माझी बबडी, तुम्ही शांत राहा, तुम्ही काम राहा, एकदम चिल मध्ये घ्या, आम्ही करू हँडल सगळं. सर तुम्ही शांत राहा. आओ सर, सांगतो ना शेट, तुम्हाला सांगतो, ऐकून तर घ्या. आओ मॅडम बोलले ना शेट. आता सर आम्ही हँडल करतो सगळं. बबडीला किडनॅप केलंय. प्लीज सर, प्लीज तुम्ही शांत राहा. माझी बबडी कुठे असेल, काय करत असेल? माझी बबडी. सर प्लीज तुम्ही शांत राहा, आम्ही दोघे जण सगळं हँडल करतो. तुम्हाला कोणी सांगितलं? कसं कळालं तुम्हाला? सर ते एक चीट आम्हाला भेटली. त्या रम्य, आय मीन नॉट सो रम्य संध्याकाळी मी फायनली शोनाला तो प्रश्न विचारला. शोना, बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? सो दिस विल एंड राईट, होपफुली इन अ कपल ऑफ वीक्स. सो मग त्यानंतर म्हणजे Will you marry me? Godspeed. प्रॉब्लेम मध्ये असलेली मैत्रीण तुझी मदत मागायला येते आणि तू असं सगळं बोलतोयस, म्हणजे तू असं बघतोयस माझ्याकडे. माझा ना मैत्रीवरचा विश्वासच सोडला आणि तू हे सगळं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. सिरियसली नाही. ए आणि हा, तुझ्यासारखा चमडी माणूस मी आजपर्यंत नाही बघितलंय. सिरियसली माती झालेली आयुष्याची. There's literally no point talking about it now. तुम्ही शांत राहा, आम्ही दोघे जण सगळं हँडल करतो. शिट, करूयात आपण हँडल सगळं, तुम्ही चिल काय. त्याला जोडायचं नाही. कोण आहे तो त्याला जोडायचं नाही. माझी बबडी मला म्हणली मी मैत्रिणीच्या पार्टीला गेलीय. तुम्ही चिल काय शिट, आपण करूयात हँडल. शांत राहा सर प्लीज. माझी बबडी काही खाल्लं असेल की नाही. आणि मग अचानक येस. हाय गॉडस्पीड, अनामिका. सोनाली मॅम कुठे आहेत?